आणि जर एखादा खेळाडू 40 आतमध्ये आढळला तर तो संघ बाद करण्यात येईल. हे लक्षात ठेवा. या पहिल्या दिवसापासून सूचना दिल्यात. काल सुद्धा अर्जुनबाई पाटील यांचं आगमन झालं होतं, त्याने सुद्धा कमिटीला तेच सांगितलंय. त्यामुळे आपण जेव्हा खेळता तेव्हा 40+ म्हणजे 40+ क्रिकेट खेळा पाहिजे. हे लक्षात ठेवा. यावर्षी बरेचसे अनुसूचित प्रकार या ठिकाणी आज घडलेले आहेत, त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नका आणि एक चांगला खेळ खेळा ज्याच्यातून आपले संबंध चांगले घनिष्ठ होतील. हे लक्षात ठेवा. सर्वांना विनंती आहे आणि ते सामना सुरू होईल. गोलंदाज जय गिरजा माता जुनिअर डोंबिवली टीमच्या वतीने पहिला गोलंदाज पाहायला मिळतोय महेश पाटील. बेतवडे संघाच्या वतीने पद्माकर भोईर आणि त्याचबरोबर संदीप. संदीप भोईर ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तर सामना सुरू होते. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. पहिलाच बॉल अतिशय चांगला होता. मी म्हणेन थोडासा वेट अँड वॉच क्रिकेट खेळायला पाहिजे होता. पहिला बॉल होता ऑनसाईडला केल्याचं होतं पद्माकर भोईर यांना, मात्र चेंडू बॅटच्या रडारामध्ये आला नाही आहे आणि पहिला बॉल डॉट फेकला जातोय. या दोन संघांच्या वतीने सकाळच्या सत्रामध्ये आज सामना पाहायला मिळतो. या बेले जागा बनवून खेळायचा प्रयत्न. पुन्हा एक चेंडू डॉट. लागोपाठ दोन चेंडू डॉट फेकले जातात गोलंदाजाच्या वतीने. 5 षटकांचा सामना आहे. धावसंख्या आपल्याला कंपल्सरी चेस करायची आहे, हा स्पर्धेचा नियम आहे. आणि 2 षटकांच्या अगोदर जर चेंडू हरवला तर नवीन आणि त्याच्यानंतर जुना चेंडू. यावेळेस एज लागतोय. चेंडू पाठीमागे निघून जातोय आणि तोपर्यंत येते ती सिंगल. एक धाव धावपळकावरती अंकित केली जाते. पहिल्या दुसऱ्या आणि या तिसऱ्या बॉलवरती मात्र एक धाव आली आहे. पहिले 2 चेंडू डॉट फेकले गेले आणि आत्ता मात्र एक धाव मिळाली आहे टीमला. संघाचं आणि स्वतःचं खातं खुलं करत असताना एक या धावसंख्येवरती. आत्ताचा बॉल तोच फटका खेळायचा होता, मात्र चेंडू थोडासा बाहेर निघून जातोय. पंच वाईडची खूण करतात. तर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये बाबू यांना पाहतो. स्क्वेअर लेगला देवेंद्र, असे दोन पंच पाहायला मिळतात आपल्याला. अतिशय चांगली पंचांची कामगिरी गेल्या 3 दिवसापासून मैदानावरती पाहिली. यावेळेस सरळ बॅटने केल्या. चेंडू येतोय सरळ लॉंग ऑन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिला शुभ सकाळ चौकार पाहायला मिळतोय फलंदाज संदीप भोईर यांच्या बॅटमधून. चौकार पाहायला मिळतात ते संदीप भोईर यांच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. डीजे मास्टर, यस, अतिशय 4 दिवस लोकप्रिय गाणी त्यांच्या वतीने आपल्याला ऐकायला मिळाली. डीजे रॉयल, फक्त थोडंसं लक्ष ठेवा आपण. पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साईडला खेळला. डीप मधून क्षेत्ररक्षक आल्यात, मात्र चेंडू तोपर्यंत जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग 3रा चौकार संदीप भोईर यांच्या बॅटमधून.
तर पंच आपल्याला सुद्धा या ठिकाणी एक रिक्वेस्ट आहे की आपण कोणत्याही संघाला जास्त वेळ घेऊ देऊ नका, 25 मिनिटाचा अवधी द्या. कारण गेल्या 3 दिवसापासून आपण सर्व संघांना वेळ दिला, मात्र आज फुल एम फायनलचा दिवस आहे. कारण आयोजकांनी सुद्धा सांगितलं की आमचं म्हणणं आहे की सर्व सामने हे 5 षटकांचे व्हायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर 4 षटकांचे रेग्युलरली, मग ती क्वार्टर फायनल असो, सेमी फायनल आणि फायनल. त्यामुळे आपलं सहकार्य फार महत्त्वाचं असेल. प्रत्येक संघ आपण लक्षात ठेवा की कमीत कमी वेळ घ्या. आपण टीम मीटिंग करू शकता, नो डाऊट्स, मात्र वेळेचं भान ठेवा. तर गोलंदाज, गोलंदाजी मार्गवरती शिवाजी जोशी, ज्याने एक काळ गाजवला आहे डोंबिवलीचं, जुनी डोंबिवली संघ पाहिला तर आत्ता मात्र रेग्युलर खेळतो, 40+ खेळतात, मात्र ज्याने एक काळ गाजवला ते शिवाजी जोशी यांना पाहतोय. आत्ताचा बॉल टॅप करतोय चेंडूला आणि चेंडू मिडऑफच्या वरून खेळला गेलाय, जातोय तो वळण घेतल्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला गोळीच्या वेगाने आणि चौथ्या बॉलवरती हा चौथा चौकार पाहायला मिळतोय. कारण पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूवरती सलग 3 चौकार आणि आत्ताच्या पहिल्याच बॉलवरती चौकार टोकतोय तो पद्माकर भोईर. चांगले फेकले त्याच्यानंतर मी म्हणेन थोडेसे खराब चेंडू, कारण 3 चौकार आले आणि आत्ता पहिल्याच बॉलवरती पद्माकर भोईर यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. शिवाजी जोशी पुन्हा एकदा सज्ज होत असताना जागा बनवून खेळायचं होतं, लवकर लाईन ओळखली गोलंदाजाने आणि चेंडू मात्र आउटसाइड ऑफ स्टंपला फेकला गेला. वेडेवाकडे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, कारण एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत शिवाजी यांचा विचार केला. या वेळेस फ्लाईट डिले, चेंडू बराच वेळ हवेत होता कव्हरच्या दिशेला, मात्र तोपर्यंत मिळेल ती फक्त सिंगल. एकवटली जातोय, एकने धावसंख्या पुढे सरकताना 29 धाबा धावपळकावरती लागल्या. दुसरं षडक मार्गस्थ असताना पहिला सामना जय हनुमान बेतवडे विपक्ष गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली, या दोन संघामध्ये चाललेली आहे पहिली लढत. याच्यानंतर लढत असेल ती नागा विपक्ष आजदे. जर आपण यूट्यूबच्या माध्यमातून ऐकत असाल तर दोन्ही संघ आपण वेळेवरती या, जेणेकरून सामने लवकर सुरू करता येतील. जास्त वेळ करू नका, कारण रेग्युलरली आज पाहिलं तर 2 सामने एक्स्ट्रा आहेत आउटसाइड ऑफ स्टम्प. या वेळेस मात्र चेंडूची लाईन सुरक्षित होती, पा कमबॅक कसं केलंय. कारण ज्याने क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये बरेच ऊन पावसाले पाहिल्यात आणि मात्र चांगलं क्रिकेट दाखवलंय ते शिवाजी जोशी यांना पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. आत्ताचा बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, चेंडू मिड ऑफला आहे, मात्र तोपर्यंत सिंगल मिळेल. गुड कमबॅक, अतिशय चांगला कमबॅक करत असताना, कारण शिवाजी यांचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू आहे त्या संघाचं. फलंदाजी सुद्धा फार तगडी आहे त्यांच्याकडे, बॅटिंग लाईनअप पाहिली तर बऱ्याच वेळेला त्यांनी मॅच विनिंग पाऱ्या खेळल्यात, त्यामुळे आत्ता येथे गोलंदाजीमध्ये मात्र एक चांगले नैपुत्य दाखवित असताना हे शिवाजी जोशी. तर दुसरीकडे पाहतोय पद्माकर भोईर आणि संदीप भोईर, ही सलामीची जोडी बेतवडे टीमची मैदानामध्ये खेळ करत असताना. आत्ताचा बॉल फ्लाईट दिले, चेंडू भरपूर उंचच उंच आहे, क्षेत्रक्षक झेज करतील का आणि नाही, या झेल त्या ठिकाणी सुटला जातोय, कारण झेलचा अंदाज व्यवस्थितरित्या बांधता आला नाही आहे. आणि डायरेक्ट हिट दिलाय पहा, आणि तोपर्यंत खेळाडू क्रीज मध्ये होते. यस, तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या दुसऱ्या षटकामध्ये. इथून षटक समाप्त झालंय, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये बेतवडे संघ 22 धावा धावपळकावरती 11 सरासरीने हे धावा एकवटल्या. तर या मैदानाचा इतिहास मी निश्चित सांगेन, गेल्या 3 दिवसापासून पाहतोय आम्ही प्रत्येक सामन्यामध्ये 50, 60, 65, 70 धावा केल्या जातात आणि कधी कधी त्या चेस सुद्धा होतात. त्यामुळे एक खेळपट्टी आहे, ही खेळपट्टी जास्त जास्त फलंदाजीसाठी अनुकूल ठरली आहे. त्यामुळे बेतवडे संघाला आता विचार करावा लागेल की कशा प्रकारे 60 ते 65 धावा कुठल्या जातील, कारण त्यांच्यासमोर एक तगडा संघ आहे जुनी डोंबिवली संघ, ज्यांची बॅटिंग लाईनअप
फार सुरेख आहे. त्यामुळे आत्ता आपल्याला इथे कोणत्या प्रकारची रणनीती आखायची हे मात्र या दोन खेळाडूंना टीम मीटिंग करावी लागेल. दोन षटकामध्ये 22 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर धावा होत्या त्या 14 आणि या दुसऱ्या षटकामध्ये शिवाजी जोशी यांनी षटक हाताळलं. फक्त 8 डबा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. तर गोलंदाज पाहतोय आपण राजू पाटील यांना. वयाची 55 ते 60 वर्ष झाली तरी सुद्धा मात्र त्यांच्या वतीने चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. खास करून मी स्पेशली सांगेन की जेव्हा देसाईच्या मैदानामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी फार सुरेख केली होती तेच राजू पाटील मैदानावरती आल्यात. कारण हे क्रिकेट आहे मित्रांनो आणि यालाच म्हणतात क्रिकेट विथ इन्जॉय. कारण 40 वर्ष झाल्यानंतर आपल्याला रेग्युलर संघामध्ये जास्त जास्त एंट्री नसतो. आणि एक कल्याण डोंबिवलीमध्ये एक समिती स्थापन केली गेली अर्जुनबाई पाटील यांच्या माध्यमातून. बाळादादा बोराडे असतील, श्रीपददादा मात्रे असतील आणि त्यांचे तमाम सहकारी मिळून एक समिती तयार करण्यात आली. आणि या समितीमधून एकच आवाज निघाला की आत्ता आपल्याला मैदानावरती खेळायचं आहे. आणि ती मैदान हक्काची मिळाली, क्रिकेट स्पर्धा हक्काच्या मिळाल्या, जेणेकरून आपल्याला 40 वर्षानंतर सुद्धा एक चांगलं क्रिकेट खेळायला मिळेल. आणि जो क्रिकेटचा क्रेज आहे सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक संघ आहेत ते मात्र या कल्याण डोंबिवलीमध्ये, ते 40+. तर गोलंदाज राजू पाटील यांना पाहतोय आपण. पहिलं षटक पद्माकर भोईंसाठी. टॉपेज लागलाय, जास्त उंची लांबी कमी आणि क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. अतिशय चांगला झेल जयवंत होते त्या ठिकाणी. सुरेख झेल टिपला मी म्हणेन बाउंड्री लाईन वरती समोर होते आणि झेलचा अचूक अंदाज बांधला आणि फलंदाज बाद पहिला ब्रेक थ्रू. प्रेम आहे पाहुण्यांचं जय पिंपला देवी क्रिकेटवरती आज मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कारण पाहुणे सर्व प्रेमाखातीर या ठिकाणी येतील. कारण ज्यांच्या नावाने स्पर्धा भरवली गेली आहे त्या दमयंतीताई वझे यांच्यावरती असणारं प्रेम. कारण त्यांनी कार्यसम्राट कुशल नेतृत्व दिलं या विभागाला आणि ह्या पंचकृषीमध्ये मात्र विविध प्रकारची कामं त्यांच्या योजनेतून करण्यात आली. त्याचमुळे आज त्यांचं स्थान मात्र पाहिलं तर कल्याण डोंबिवलीचं या मतदारसंघामध्ये संघामध्ये कायमस्वरूपी आहे. तर वनडाऊनला येतात सोपान भोईर, डावकुऱ्यातचा सोपान पाटील डावकुऱ्यातचा फलंदाज आहे. पहिल्याच चेंडूवरती मात्र राजू पाटील यांनी एक विकेट मिळवला आहे. फार चांगली गोलंदाजी करतात, तेवढी चांगल्या फलंदाजी सुद्धा आहे त्यांची. आत्ताचा बॉल लोअर फुलटोस होता, खेळाचं होतं. चेंडू जातो अलॉंग द कार्पेट. दुसरे धावेचा कॉल दिला गेलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा इथं पूर्ण केली जाते. दोन धावा मिळाल्या 24 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय 25. आताचा बॉल फ्लाईट डिले आहे, चेंडू अभेत आहे, शॉर्ट स्क्वेअर लागला. मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे जागेवरती थांबले आणि तोपर्यंत मिळाली ती एक धाव. एका धाबेने मात्र एकाक्या धाबेने संघ पुढे जात असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात चांगली धाबा होत्या, सलग 4 चेंडूवरती 4 चौकार पाहायला मिळाले. मात्र त्याच्यानंतर एकेरी दुहेरी धाबांना जास्त प्राधान्य दिलं गेलंय. हळूहळू का होईन मात्र धावसंख्येला या ठिकाणी आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली
गोलंदाजी अद्यापर्यंत राजू पाटील यांची. तिसरं षडक. या बेले चांगला बॉल होता, कीपर मात्र बीट झाला. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एका जावेवरती समाधान व्यक्त करावं लागतोय. लेग बायचा इशारा येतोय. याच दरम्यान ओव्हर समाप्त झाला. तो तिसरा आणि तीन षटकामध्ये फक्त 29 धावा आहेत धावपळकावरती बेतवडे टीमच्या. धावसंख्या धावपळकावरती फक्त 29 धाव आहेत. जवळजवळ 9.75 ची सरासरी आहे. त्यामुळे आता येणाऱ्या दोन षटकामध्ये चांगल्या बादली खेळी साकारावी लागेल. संदीप भोईर आणि सोपान पाटील हे फलंदाज मैदानावरती अद्यापर्यंत एकच खेळाडू बाद झालाय, पद्माकर भोईर. मग जास्तीत जास्त डॉट चेंडू अद्यापर्यंत खेळताना पाहिलाय बेतवडे टीमला. त्यामुळे आत्ता आपल्याकडे वेळ नाही आहे, कारण 18 बॉल 29 धावा आल्यात. आत्ता मात्र 12 चेंडूवरती किती धाबा येतील या संकल्पना नगरसेविका चषकामध्ये पाहतोय आपण. ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये आणि अंदूच्या सीझनला, ह्या वर्षाच्या सीझनला पहिली अशी संकल्पना चांगली पाहायला मिळतोय की ड्रिंक स्टॉलीचा वापर केला जातोय तो फोर व्हीलरच्या वतीने. कारण सर्वांचं लक्ष वेधून घेणारी काहीतरी नवीन संकल्पना, नवे नवे संकल्पना अंमलात आणले जातात या जय पिंपळा देवी क्रिकेट संघ मानपाड्याच्या वतीने. कारण सर्वांचं सहकार्य फार महत्त्वाचं होतं. का या ठिकाणी पाहिलं तर जय पिंपळा देवी क्रिकेट संघ सन्माननीय संतोषजी वजे, अशोक ठाकूर, देवेंद्र वजे, प्रेमनाथ भोईर, मंगेश ठाकूर, दत्ता म्हात्रे, नरेश म्हात्रे, रणजित ठाणगे, भाऊ पवार, विलास ठाणगे, पंडित वजे, विशाल दरे, करण भोईर, वैभव भोईर, कपिल म्हात्रे, अनिल भोईर, किरण भोईर, साईश नाईक, त्याचबरोबर हर्षद ठाणगे आणि अजय राऊत यांचं मात्र फार मोठा सपोर्ट आहे. बिग सपोर्टर आहेत ज्यांनी स्पर्धा या ठिकाणी पाहिलं तर खूप मेहनत घेतली आहे. त्याचबरोबर इतर तमाम सहकारी असतील त्यांचं सुद्धा फार, एकनाथ भोईर सुद्धा आहेत, कारण या ठिकाणी पाहिलं तर फार महत्वाचं सहकार्य. आत्ताचा बॉल फ्लाइट डिले आहे, जास्त उंची, समोर क्षेत्ररक्षक आहे, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतो हवाई सपार, षटकार. डॉट आणि तिसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतो आपल्याला. संदीप भोईर ऑन द फायर, या ठिकाणी चांगली फलंदाजी, पुन्हा एकदा मोठा फटका, मिस टाइम शॉट, समोर क्षेत्रक्षक नाही, डीपवरून आल्यात आणि झेल टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र चेंडू जातोय तो वन बाउन्स ओवर द लाईन, फोर रन्स.
स्वीपार्कावरच्या दिशेला अतिशय चांगला लाजवाब फटका आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पलीकडे चौकार। एक वर्षानू पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला, एक वर्षानू पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला। तरणीची त्या ठिकाणी पाया मिळतो आपल्याला, अटॅकिंग क्रिकेट खेळला जात आहे। या षटकामध्ये धाबा येणं फार महत्वाच्या होत्या आणि त्या धाबाना मात्र पुढे चालना मिळते। संदीप भोईर ऑन द फायर, पुन्हा एकदा चांगला बॉल, कनेक्टिंग व्यवस्थित नाही आहे नाही तर तरी सुद्धा नोमॅन लॅन्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत येते। दोन धावा पाळा मिळतात आपल्याला, अतिशय चांगली फलंदाजी होत असताना आणि याच दरम्यान षटक समाप्त होतो। इथे चौथं चार षटकांचा खेळ संपलाय आणि 49 धावा धावपळकावरती, 49 रन्स ऑन बोर्ड। रेतुण पाहिलं तर तीन, आत्ता मात्र या चार षटकांचा खेळ संपलाय। 49 जाबा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात। शेवटचा गोलंदाज उमेश यांना पाहतोय, डावकरी हाताचे सोपान स्ट्राईकवरती आहे। संदीपने मात्र अतिशय चांगली फलंदाजी केली आत्तापर्यंत मैदानामध्ये। पाहिलं तर संदीप यांना मागच्या षटकामध्ये खास करून अटॅकिंग क्रिकेट त्यांच्या वतीने पाहायला मिळाला। पहिलाच बॉल गॅपमध्ये ढकललाय, 200 रक्षक आहेत, मात्र चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवरती दणदणी चौकार। पन्नास धावा पूर्ण केल्या, 53 धाबा लावल्यात धावपळकावरती आपल्याला पाया मिळतात। चांगली फलंदाजी या दोन षटकात होणं गरजेचं होते आणि तेथून मात्र ही चांगली फलंदाजी होत असताना शेवटचं षटक मार्गस्थ आहे। पहिल्याच बॉलवरती चौकार उमेश, शेवटचं षटक पुलटास, बॉल या ठिकाणी कनेक्टिंग झाला नाही आहे बॅटला आणि एक डॉट बॉलची सांगता। या वेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळायचं होतं, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला, तोपर्यंत मिळेल ती एक धाव। एका धाब्याने मात्र संघाचं खातं पुढे सरकताना पाळा मिळतोय। 60-65 धाब्याचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे। अद्याप एका दुसरे मोठे फटके आले तर एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतोय, कारण या मैदानावरती 50-55-60 धाबा सुद्धा चेस होतात, त्यामुळे ते चांगल्या धाबा बणबाव्या लागतील। या सकाळच्या सत्रामध्ये पाहतोय येणारा मॅच आपल्या समोर असेल तो आजदेवी पक्ष नागाव, तर दोन्ही टीमचे कॅप्टन किंवा कोणी सहकारी आपण आला असाल तर आमचे आयोजन कमिटीशी आपण संपर्क करा, जेणेकरून दुसऱ्या एका सत्र संपल्यानंतर आम्हाला नाणेफेकी करता येईल नागाव आणि आजदे। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय कारण गरज आहे, आता मात्र
धावा रोकायची एकीकडे जुनी डोंबिवली टीमला तर दुसरीकडे धावांची गरज आहे बेतवडे संघाला. आताचा बॉल अतिशय चांगला होता. पहा किती चेंडू खाली राहिलाय पडल्यानंतर. खरं पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती एक धाव आणि चौथा चेंडू डॉट फेकत असताना गुड बॉलिंग उमेश. शेवटचं षटक अद्याप दोन चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. या वेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. फलंदाज संदीप मात्र बीट झाल्यात आणि आता शेवटचा बॉल. काय गोलंदाजी होते ते उमेश यांची शेवटच्या स्लॉगिंगवरच्या षटकामध्ये. मागच्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या असं वाटलं होतं की संघ आता पुढे सरकतोय, मात्र मध्येच जो ब्रेक लावलाय तो उमेश याने. आत्ता सरळ केल्या क्षेत्रक्षक समोर, मग त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू 6 धावेसाठी षटकार. वेल बॅटिंग संदीप भोईर, 45 जाबांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी आणि बेतवडे संघाने एकूण 60 धावा, टोटल 60 धावा कुठल्यात आणि 61 धाबेचं लक्ष असेल ते मात्र जय गिरजामाता जुनी डोंबिवली टीम समोर. या 61 धावा 5 षटकांमध्ये बनवाव्या लागतील. तर चला टॉससाठी या नागा संघ या ठिकाणी उपस्थित झाला. गुरुदादा या स्वागत आपलं. हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो चेक, हॅलो चेक. त्याचबरोबर आज जे संघ आपण सुद्धा यायचंय. चला टॉस करण्यासाठी धोनी कॅप्टनला विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी या, कारण खेळाचं पहिलं सत्र संपलंय त्यामुळे आपल्याला लगेच यावं लागेल.
खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध मध्ये मात्र या धाबा 61 धाबा चेस करायच्या. या 61 धाबांचा पाठलाग कशा प्रकारे करेल हा जुनी डोंबिवली संघ या ऐकूया. द्वितीय सत्रामध्ये आमचे साथी समालोचक मित्र एडिटने गावचा बुलंद आवाज करण काळन येणार. थँक्यू थँक्यू जगदीश दादा. सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार सर्वांना. उपस्थित सर्वांचं स्वागत देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. जे पिंपळा देवी क्रिकेट संघ मानपाड आयोजित नगरसेविका चषक 2021 हे पर्व तुमच्यासमोर. सन्माननीय नगरसेविका सहभागीवादी दमयंतीजी बुधाजी वझे यांच्या नावाने ही स्पर्धा तुमच्यासमोर आहे. पहिलीच लढत आजच्या अखेरच्या दिवसामधली. टॉस जिंकून जुनी डोंबिवलीच्या कॅप्टनचा फिल्डिंगचा निर्णय आणि बेतवडे संघाने उभारल्यात त्या धावा 60-61 लक्ष्य आहे. आता बॅटिंग करत असताना जुनी डोंबिवली या संघासमोर आघाडीला संदीपने खूप चांगला परफॉर्मन्स केला. बेतवडेच्या करंट 18 चेंडूंचा त्याच्या खेळीमध्ये समावेश आणि 45 धावसंख्येचं त्यांनी योगदान दिलं पहिल्या सत्रामध्ये. पहिलीच लढत आहे, ड्यू फॅक्टर तितकंच महत्त्वाचं या मॅचमध्ये. आणि पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली बॅटिंग करत असताना आपण बघितलं संदीप यांना, त्यांनी योगदान दिलं 45 आणि एकंदरीत 60 जाऊन पोहोचला बेतवडे संघ. लक्ष आता 61 धावसंख्येच्या मॅचमध्ये. आघाडीला महेश आणि महेश यांच्या सोबतीला जयवंत तुम्हाला पाहायला मिळतात. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आमच्या लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून. पहिला चेंडू घेऊन पद्माकर भोईर राऊंड विकेट बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न होता. फिंगर रोल केले होते. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येणारा होता. आपण जर बघितलं तर बघा सूचना आहे पुढची लढत आझादी नागाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण 2 अगोदर या ठिकाणी रिपोर्ट केलं नाही तर आपणास पेनाल्टीला सामोरं जावं लागेल. कारण आजचा अखेरचा दिवस आहे, सो आम्हाला वेळेचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. सो या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो जे आयोजक नक्कीच आम्हाला सांगतायत. आझदे आणि नागाव दोन्ही टीमचा कॅप्टनला ऑफिशियल कॉल. 2 आपण या ठिकाणी उपस्थित राहा नाहीतर आपणास पेनाल्टीला सामोरं जावं लागेल. नागावचे संघ नाही या ठिकाणी उपस्थित आहेत. सो हा ऑफिशियल कॉल आम्ही आझदेच्या कॅप्टनला करतोय. 2 आपण या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे अन्यथा आपल्या संघाला पेनाल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. धावसंख्या आहे ती 1 आता आकड्यावरती. धावफलकाचा श्री गणेश होतोय. फलंदाज महेश यांच्या बॅटमधून पद्माकर भोईर या पावरप्लेच्या पहिल्याच षटकामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना कॉमेंट्री बॉक्स एंडकडून समोर जयवंत सध्या ऑनसाईडला मिड विकेट आणि लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक. लेग स्टंपच्या अगदी जवळून जातो हा चेंडू. खूप चांगला चेंडू होता आतमध्ये येणारा. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच आला परंतु फॉलो थ्रोमध्ये जी रिॲक्शन आहे पद्माकर भोईर यांची कारण अगदी जवळून हा चेंडू मात्र गेला लेग स्टंपचा बचावले गेले आपण बघू शकाल. खरं तर फलंदाज जयवंत त्या ठिकाणी स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं. त्यांनी लेफ्ट केला चेंडूला. अखेर व्हाईट बॉलचा अंपायरचा इशारा. 2 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा तयार पद्माकर भोईर. आता हा चेंडू फ्लाइंग स्लीप मध्ये पाठीमागे चालला. बाहेरच्या बाजूने निघणारा चेंडू होता ज्या चेंडूला बाय बाय करायचं होतं. या चेंडूला सेक हॅन करायला गेले संतुलन करायला आणि बॅटची कडा घेतली. मोठी कडा घेऊन हा चेंडू फ्लाइंग स्लीप मधून पाठीमागे जात असताना थर्ड मॅन मध्ये सिंगल धाव फलक. पुन्हा एकदा 3 आकड्यावरती. 3 धावा धाव फलकावरती सध्या ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. आस्किंग रन रेट आपण बघतोय 12.20 आहे या मॅचमध्ये. अहिगावदेवी गिरीजा माता जुनी डोंबिवली हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. त्या 2 फेब्रुवारीला श्रद्धांजली चषक ही देखील स्पर्धा त्यांच्या गावामध्ये नक्कीच भरवण्यात येईल. रेग्युलरच्या माध्यमातून तुम्हाला 48 संघ पाहायला मिळतील श्रद्धांजली चषकामध्ये. दैदीप्यमानस आयोजन गौदेवी गिरीजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली यांच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते आपण बघितले तर 2-1 व्हाईट बॉल 2 सिंगल 2 डॉट बॉल. 2 चेंडू अजूनही आहेत तयार होतात. पद्माकर राऊंड विकेटने बॅकफूटला येत असताना ऑन द टू स्क्वेअर कट करतात. त्या ठिकाणी लेट कटचा फटका आपण बघितला. अगदी स्टिअर करत असताना ढकलून दिलं चेंडूला. सिंगल या धाव फलक. पुन्हा एकदा पुढे जाईल ते म्हणजेच आता 4 या आकड्यावरती. स्वागत आमचे डीजे मास्टर अर्थातच प्रथमेश रॉयल डीजे
त्याचबरोबर आमच्या समवेत ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेमध्ये साईश आणि त्याचबरोबर अंकित आहेत. खूप चांगलं गुणसंख्या लेखन, इम्प्रेसिव्ह भूमिका त्यांची राहिली आमच्या समवेत दुसऱ्या पहिल्या दिवसापासून. खरं तर या स्पर्धेमध्ये मी मात्र या दुसऱ्या दिवसापासून या स्पर्धेला जॉईन झालो. खूप चांगलं गुणसंख्या लेखन त्यांचं अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या तुम्ही बघू शकाल. देवेंद्र आणि बाबू हे दोन्ही आमच्या ऑफिशियल सॉफ्टवेअरने ड्राईव्ह करतात. बॉटमॅटचा वापर करत असताना शॉर्ट कव्हरमधून क्षेत्ररक्षक पुढे आलेत. अखेर अंपायरचा इशारा हा षटक संपन्न झाल्याचा. पॉवर प्लेमध्ये पद्माकर भोईर यांनी अवघ्या धावा खर्च केल्या, त्या फक्त 5 धावा, ज्यामध्ये आपण एक स्क्वेअर बॉल व्हाइट बॉल देखील बघितलं. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करण्यात येईल. आज जे संघनायक या ठिकाणी श्यामदादा देखील येतात आणि नागावचे संघनायक त्या ठिकाणी आहेत. मी विनंती करेन आदरणीय श्री गंगारामजी ठाणगे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करावा. आजच्या विरोधात नागाव अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघनायक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ड्रीम्स मेकर डान्स अकॅडमीचे प्रोप्रायटर कोरिओग्राफर त्यांच्या नावाने ही अकॅडमी ओळखली जाते. अनेक नृत्यांगना त्याचबरोबर नृत्य कलाकार त्यांच्या माध्यमातून घडवले जातात. आज नागावचं ते नेतृत्व करतात. श्यामदादा तुम्हाला पाहायला मिळाले. संघनायक टॉस जिंकला नागावच्या संघनायकाने, आजदेच्या संघनायकाने जिंकला आणि त्यांचा निर्णय फिल्डिंग करण्याचा. दोन्ही संघांना शुभेच्छा. पुढची लढत असेल तुमच्या समोर आजदेशा विरोधात नागाव मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न ज्यामध्ये आला तर 5 धावा लक्ष असताना 61 धावसंख्येचं इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली. पद्माकर भोईर हे खूप मोठं नाव आहे. खऱ्या अर्थानं रेग्युलर क्रिकेटमध्ये एक दादा संघ होता बेतवडे, तेव्हा ते नेतृत्व करायचे. पद्माकर भोईर नेहमीच गोलंदाजी ही त्यांची स्ट्रेंथ राहिली आणि पहिल्या षटकामध्ये 40+ ते सध्या प्रतिनिधित्व करतात बेतवडे संघाचं. खूप चांगलं षटक त्यांच्या मधोमधून राहिलं. 5 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकामध्ये येतात गोलंदाज संदीप. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होत विकेटने चेंडू लक्समचा बाहेर, अंपायरचा व्हाइट बॉलचा इशारा. 61 रनने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 6 या आकड्यावरती. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते. या स्पर्धेला ग्लोबल करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. यूट्यूब या सोशल ॲपवरती आपण या वाहिनीद्वारे या स्पर्धेचा घर बसल्या आनंद घेऊ इच्छिता. जे प्रेक्षक आमच्यासोबत ऑनलाईन जुळलेले आहेत त्या सर्वांचं देखील मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा तयार होत्या संदीप ओव्हर द विकेटने. ऑन साइडला हुक केला चेंडूला, इनफील्डच्या बाहेर चेंडू हवेमधून पाठीमागे चला वेगाने. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक पाठमोरा त्याच्या वाक्याच्या बाहेर, लॉंग लेग सीमा रेषा पार. या दुसऱ्या सत्रामधला हा पहिला चौकार. चौदा विद्या 64 कलेचा अधिपती. कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी हिंदू संस्कृतीमध्ये गणरायाचं अव्वल दर्जाचं स्थान आहे. गणरायाचं पूजन केलं जातं आणि सकाळच्या सत्रामध्ये प्रफुल्लित करणारे संगीत आमचे प्रथमेश यांच्या माध्यमातून गणपती बाप्पांचं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये हा चेंडू अलॉंग दी कार्पेट चालला डीपमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, उचलून फेक करतील तोपर्यंत सहजरित्या. या आपण बघतोय 2 धावा. दुहेरी धावसंख्येने धावफलक आता जाऊन पोहोचले पुढे ते 12 या आकड्यावरती. दुहेरी अंकामध्ये सध्या ही धावसंख्या. दुसरं षटक संदीप यांना आपण बघतोय. जेन्युइन ऑलराऊंडर या संघाचा, त्याने पहिल्या सत्रामध्ये 45 उभारल्या इंडिव्हिज्युअल. 45 धावसंख्येची आपल्याला खेळी पाहायला मिळाली. वैयक्तिक अर्धशत गजूनी आपण या स्पर्धेमध्ये बघितलेलं नाही, ही नक्कीच खंत असेल. प्रयत्न तर नक्कीच होता संदीप. होती विकेटने ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑन साइडला वळवला चेंडू लावेमध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पाठीमागे चेंडू वेगाने चालला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाठमोरे आणि त्यांच्या वाक्याच्या बाहेर. आता चेंडू डायव्हर्ट होत असताना वळण घेतोय फाईन लेग मधून सीमारेषा ओलांडत असताना आणखी एक चौकार येतोय.
प्रोप्रायटर सन्माननीय श्री संतोषजी वझे साहेब यांच्याकडून देण्यात येतो. वॉटो बॉलर रेट सरळ आहे, चेंडू चाललाय साइड स्क्रीनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आलाय त्याच्या बाकाच्या बाहेर, टप्पा घेऊन हा चेंडू सी मारेच्या पार, आणखी एक चौकार. फुल टॉस ऑन साइड ला टर्न केलाय, गॅप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दरम्यान. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अखेर दोन धावा सुनील त्या ठिकाणी पाहायला मिळालं डीप मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले ते आता डबल टू अर्थातच 22 22 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर पावर प्लेचं, आणि पावर प्ले मधला अखेरचा चेंडू आता शिल्लक. संधी पुन्हा एकदा तयार, इनसाइड आउट फ्रंट फूट लागले, त्यानंतर पुन्हा एकदा बॅक फूट लागले, ड्रिल करून ते दाखवतात. इनफील्डच्या वरतून एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता, तो प्रयत्न बसला. अखेर दोन षटकांचा खेळ संपन्न पावर प्ले मध्ये. धावसंख्या येत आहे ती म्हणजेच 22 धावा, नो लॉस 22 आफ्टर सेकंड ओव्हर्स. गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली. कंपेअर जर केलं पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या होती ती म्हणजेच 22 धावा, तेव्हा देखील पाहायला मिळाल्या होत्या आपण नॉलॉस, तेव्हा देखील पावर प्लेमध्ये 22 ही धावसंख्या होती. म्हणून आपण जर बघितलं तर आता त्याच दिशेने वाटचाल करत असताना जी बॅटिंग बेतवडीने गेली पावर प्लेमध्ये 22 होते 11 करंट रन रेटनी, ती बॅटिंग सध्या आता देखील पाहायला मिळते. नॉलॉस आता पार्टनरशिप 22 धावसंख्येची जयवंत जोशी आणि महेश यांच्यामध्ये. समीकरण जर आपण बघितलं एक्सरच्या लक्ष आहे म्हणजे अजूनही समीकरण 39 धावसंख्येची गरज असेल या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक आहे ते 18 39 रिक्वायर्ड रिमेनिंग 18 18 चेंडू 39 धावा या मॅचमध्ये समीकरण असेल. आता बेतवडेच अगेन्स्ट बॅटिंग करत असताना गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली या संघासमोर एक चांगली स्पर्धा. मी अगोदर देखील म्हटलं 48 संघांचा समावेश असलेला ड्रेस कोड देखील तुम्हाला पाहायला मिळतील संपूर्ण संघांना ज्या स्पर्धेमध्ये देण्यात आलेत. भव्य दिव्य असं पारदर्शक आयोजन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल जुनी डोंबिवलीच्या क्रीडांगणावरती. क्रीडांगणासाठी देखील खूप सारी मेहनत या संघाने नक्कीच केले आणि त्यांच्याच गावचा 40+ संघ सध्या प्रतिनिधित्व करतो आहे, ज्यामध्ये आता त्यांच्यासमोर लक्ष 61 धावा झाल्या त्या 22 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये गरज आहे या मॅचमध्ये. ते आता 39 धावसंख्येची बॉलिंग मार्गवरती तयार होत आहेत गोलंदाज सुनील कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. ऑन साईडला फलंदाज आपण बघतोय ते आहेत महेश. पहिला चेंडू घेऊन सुनील तयार होतात कॉमेंट्री बॉक्स एंडकडून आमच्यापासून दूर जात असताना. ऑफ स्टंपच्या बाहेर होता चेंडू, ऑन साईडला हॅमट करत असताना लॉफ्टी ड्राईव्ह आहे लॉंगला क्षेत्ररक्षक संदीप चेंडूवरती. खूप वेगाने आले चेंडूवरती, पिकअप गॅदर अँड थ्रो तोपर्यंत सहज रीत्या आपण बघितल्या त्या दोन धावा बॅकिंग आहे त्या ठिकाणी. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धाव फलक 24 या आकड्यावरती 24 धावा धाव फलकावरती सध्या ही धावसंख्या. तयार होत असताना पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते सुनील. राऊंड विकेटने समोर पुन्हा एकदा महेश. ऑन साईडला वळवला आता मिड विकेट मध्ये चेंडू अलॉंग दी कार्पेट डी मध्ये आहे चित्ररक्षक. त्यांचा आता मध्ये चेंडू उचलून फेक होते स्ट्रायकिंग यायला थोडीशी उशिराने ग्राउंडिंग फेकी टप्पा पडल्यानंतर जात असताना ती शिरक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत सहजरित्या या दोन धावा दोन चेंडूवरती दोन दुहेरी धावा येतात आणि या धाव फलकाला पुढे नेत असताना सध्या दोन्ही फलंदाज नेऊन ठेवलंय ते 26 या आकड्यावरती. लक्ष 61 आता 35 ची गरज आहे 35 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक असताना 16 35 रिक्वायर्ड रिमेनिंग 16 16 चेंडू 35 शफल झाले बॅट अँड पॅड मधून पाठीमागा चेंडू मिस झाले स्थिरक्षक. थर्ड मॅनचे स्थिरक्षक चेंडूवरती येतात अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात दोन धावा. दुहेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते 28 या आकड्यावरती 28 रन्स 28 धावा धाव फलकावरती सध्या ही धावसंख्या आहे. षटक प्रगती पथावर असताना तिसरं गोलंदाज आपण बघतोय ते म्हणजेच सुनील यांचं ब्रेक थ्रूची गरज आहे कारण पहिल्या षटकामध्ये एक विकेट फक्त आपण बघितली पद्माकर भोईर यांची. त्यानंतर संदीपने खूप चांगला खेळ केला, एकाधिक किल्ला त्याने लढवला, धावसंख्येचा संघर्ष त्याने केला. दुसऱ्या बाजूला त्यांच्या समवेत आपण बघितलं सोपान यांना देखील
दोन आघाडीचे फलंदाजा जुनी डोंबिवलीचे खूप चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना जेवणसाठी फुल टॉस आहे ऑन साइडला मिस टायमिंग क्षेत्ररक्षक थांबले त्या ठिकाणी आणि टप्पा पडल्याने दरा चेंडू त्यांच्या भागाच्या बाहेर स्वाभाविकपणे हा टेनिस बॉल उसळी घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑन सीमारेषा पार हा चौकार वरती झाला चौकार आणि लोअर फुल टॉस होता चेंडू लॉंग ऑनला मिस टायमिंग फटका परंतु संदीप यांनी थोडी चुकी केली चेंडूवरती जाणं गरजेचं होतं कारण ते अगदी सीमारेषेच्या जवळ होते आणि त्यांच्या पुढ्यामध्ये 32-32 धावा धावफलकावरती गरज 29 धावसंख्येची अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते एकंदरीत 15 चेंडू 29 धावा हे समीकरण या मॅचमध्ये पुन्हा एकदा त्या ट्रॅक चेंज करत असताना सुनील वापीच होता व्ही शेप मध्ये ड्राईव्ह करतात लॉंग ऑफ मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला कव्हर करून लगेच असे फेक करतात तोपर्यंत सहजरित्या दोन धावा पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते 34-34 या आकड्यावरती गरज 27 धावसंख्येची चेंडू शिळक आहे ते 14 तयार होतात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या नितांत शोधात आहेत बेतरवडे हवेमध्ये खेळले इन साइड आउट पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर होता चेंडू डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला पुन्हा एकदा ते क्षेत्ररक्षक फेक होईल तोपर्यंत सहजरित्या दोन धावा गुड रनिंग वय वर्ष 40 वरतीले खेळाडू आहेत फिटनेस लेवल तुम्हाला दोन्ही फलंदाजांचं चांगल्या रीत्या पाहायला मिळेल कारण आतापर्यंत आपण बघितले या सत्रामध्ये चौकार आपण 4 बघितलेत परंतु तितक्याच एकेरी आणि दुहेरी धावा जास्तीत जास्त पाहायला मिळाल्यात धावफलक पुढे जात असताना 36 वरती गरज 25 धावसंख्येची आणि या मॅच मधले चेंडू शिल्लक आहेत ते आता 13 चेंडू गरज 25 धावसंख्येची समोर पुन्हा एकदा जयवंत शफल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न बॅटन पॅड मधून पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू अखेर अंपायरचा इशारा हा षटक या ठिकाणी संपन्न झाला अखेर 3 षटक या ठिकाणी संपन्न होतात बॅटिंग करत असताना पॉवर प्ले मध्ये धावसंख्या आपण बघितली 2 षटकांमध्ये ती 22 धावा आणि या षटकामध्ये येत आहेत त्या धावा आपण बघितल्या तर 14 धावा येतात या षटकामध्ये खूप चांगली टर्न आपल्याला ऐकायला मिळाली टून धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 36 वरती गरज 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची या मॅचमध्ये आता आहे मित्रोडेच्या अगेन्स्ट फलंदाजी करत असताना गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली या संघाला येत्या सेकंड स्वेलमध्ये पद्माकर भोईर मानपड्यांकडून समोर महेश शफल झालेत पायाला ब्रशून पाठीमागे फाईन लेगमध्ये हा चेंडू खूप चांगलं क्षेत्ररक्षण फाईन लेगमध्ये
क्षेत्ररक्षक आपण बघतोय ते म्हणजेच रामदास यांना आपण बघितलं खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून फाईन लेग मध्ये. फाईन लेग असेल, बॅकवर्ड गली असेल, पॉइंट असेल, फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये असे क्षेत्र आहे जिथे नेहमी चेंडू वळण घेत असताना येत असतो पाठीमागे अर्थातच यस्टॅनच्या. आणि आपण बघतोय एकेर धाव इथे मिळते, धाव फलक जाऊन पोचलं 37 वरती गरज 24 धावसंख्येच्या मॅच मध्ये. 24 रिक्वायर्ड रिमेनिंग 11 अकरा चेंडू 24 धावा. पद्माकर भोईर पुन्हा राऊंड विकेटने शफल झाले जयमध्ये. इट्स अ सबमरीन. पाणबुडी सरकार चेंडू पाण्यामध्ये जशी पाणबुडी खाली राहून प्रवास करते त्या पद्धतीचा चेंडू पीच वरती टप्पा पडला आणि त्यानंतर पूर्णपणे खाली राहून अगदी अस्थिरक्षकाच्या हातामध्ये अपेक्षापेक्षा जास्त खाली राहिला. त्याचं कारण फलंदाज बीट होत आहेत. धावफलक स्थगित आहे धावफलकावरती 37 या आकड्यावरती. चेंडू शिल्लक 10 गरज 24 धावसंख्येची. पद्माकर बोर पुन्हा एकदा मानपडाईंकडून समोर आहेत. पीच होता हा देखील चेंडू क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मेरिट वरती खेळणं गरजेचं. व्हाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळाला. अलीगडच्या काळामध्ये अस्त्र आहे गोलंदाजाचं. हे पद्माकर भोईर या अस्त्राला बाहेर काढत असताना आपल्या भात्यामधून धावफलक सध्या स्थगित आहे. 37 वरती चेंडू शिल्लक 9 आणि या मॅच मध्ये आता गरज 24 धावसंख्येची. दोन निर्धाव चेंडू आता नक्कीच दडपण पाहायला मिळेल प्रेशर क्रिएट करत असताना फलंदाजावरती. इथून आता गरज 24 धावसंख्येची. चेंडू शिल्लक 9. पद्माकर भोईर फुल टॉस आहे. ओटू बॉलर रेड गॅप मध्ये एक्झिक्यूट केला चेंडूला. सरळ लॉंग ऑनवरून क्षेत्ररक्षक संदीप पोहोचले चेंडूवरती. गुड फिल्डिंग. लगेचच फेकी देखील करतायत ते तोपर्यंत सहजरित्या. आपण बघतोय ही या चेंडूवरती 2 धावा. दुहेरी धावसंख्येने धावफलक 39 वरती. गरज आता 22 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहे ते फक्त 8. 8 चेंडू 22 हे समीकरण. 4 चेंडू आतळे आतापर्यंत पद्माकर भोईर यांनी. धावसंख्या गरज गेली होती 3. पार्टनरशिप फोडावी लागेल पद्माकर यांना. तयार होत्या 8 चेंडू 22. शफल झालेत. स्क्वेअर ड्राईव्ह चा फटका डिपिश कावा पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप मध्ये मिसफील्ड थोडीशी. फंबल सेकंड अटेम्प्ट मध्ये उचलून फेक करतायत. फेकी अॅक्युरेट येते स्ट्राइकिंग इनला. तोपर्यंत सहजरित्या 2. आणि आता या दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 41. 41 या आकड्यावरती 20 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक 7. 7 चेंडू 20 धावा. हे षटक या मॅचला कल्लाटणी देणार नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. इकॉनॉमिकल आतापर्यंत 1 चेंडू अजूनही शिल्लक. 7 चेंडू आणि 20 धावा. उडवल्या ओठ बॉलर रेट गॅप आहे समोर लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक इथे त्या ठिकाणी वेगाने सोपान पाटील त्यांच्या वाक्याच्या बाहेर लॉंग ऑफला चेंडू क्लिअर करतोय. संघर्ष अजूनही सुरू आहे हेच सांगत असताना जयवंत जोशी चौकार आणि धावफलक 45 वरती. 4 षटकांचा खेळ संपवणं गरज आता या मॅच मध्ये 16 धावसंख्येची. जिने साई बाबा बोलाते. धावसंख्या 45 45 वरती गरज 16 धावसंख्येच्या. मॅच मध्ये 6 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आणि येत आहेत या निर्णायक षटकामध्ये फिरकीपटू गोलंदाज सोपान पाटील. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय महेशच्या सोबतीला जयवंत जोशी. अगदी जर आपण बघितलं जे संदीपने खेळी गेले 45 धावसंख्येची त्या खेळीला दुसऱ्या सत्रामध्ये प्रत्युत्तर देत असताना 17 चेंडूंचा आता समावेश यांच्या खेळीमध्ये जयवंत जोशी यांचा आणि त्यांनी इंडिव्हिज्युअल उभारल्यात वैयक्तिक 34 धावा या मॅचमध्ये. अखेर आता हे समीकरण. चेंडू शिल्लक आहे ते 6 आणि या 6 चेंडूंमध्ये गरज आहे ती 16 धावसंख्येची. क्रिकेट असा एक खेळ अनिश्चितेने भरलेला. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टंटी. तयार होत असताना आता पुन्हा एकदा सोपान पाटील समोर त्यांच्या डावखोऱ्यातचे फलंदाज आहेत. गोलंदाज देखील डावखोऱ्यातचे. चांगलं कॉन्टेस्ट समोर महेश 6 चेंडू 16 पहिला चेंडू घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने कॉमेंट्री बॉक्स एंड करून.
अखोटपाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न फलंदाज बीट त्यानंतर एससी रक्षक फाइन लेगचे क्षेत्ररक्षक ढकलून देतात आतमध्ये चेंडूला नक्कीच सेकंड अटेम्प्ट मध्ये उचलून फेक करतील तोपर्यंत एकेरी रन पाहायला मिळाली आणि या एका धावेने धाव फलक 46 वरती माफ करा 46 या आकड्यावरती गरज 15 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहेत ते पाच चेंडू 15 धावा हे समीकरण या मॅच मध्ये संघर्ष करतोय अजूनही आपण बघितलं तर जयवंत जोशी जोशीला आता स्ट्राइकिंग येईल असेच किरण करार त्यांना जयवंत जोशी असेल गावदेवी गिरिजा माता जुळ डोंबिवलीसाठी पाच चेंडू या मॅच मध्ये 15 धावसंख्येची गरज थर्ड अंपायर गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय त्रुटी आढळल्या तर गोलंदाजाला बाद करण्यात येईल थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बळीराम म्हात्रे यांना मी विनंती करेन आपण मैदानाच्या आतमध्ये जावं लवकरात लवकर जा आपण चेंडू शिल्लक आहेत ते पाच आणि या पाच चेंडूंमध्ये 15 धावसंख्येची गरज थर्ड अंपायर सध्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना बळीराम म्हात्रे गोलंदाजीच्या शैलीमध्ये त्रुटी जर आढळल्या तर या गोलंदाजाला बाद करण्यात येईल सोपान सो पहिला चेंडू मात्र खऱ्या अर्थानं बाईची एक रन नक्कीच पाहायला मिळाली सुपान पाटीलच्या अगेन्स्ट आता जयवंत जोशी पाच चेंडू 15 धावा बेतवळच्या अगेन्स्ट गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली कॉमेंट्री बॉक्स कडून पुन्हा एकदा तयार होत असताना सोमनाथ सोपान पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टॉस केलं होता अपील होत असताना येस इट इज आउट येस त्यांचा अगदी मधोमध गवसला जातोय लेग बिफोर विकेट हा पहिला धक्का 46 धावसंख्येची पार्टनरशिप फोडण्यामध्ये यश सोपान पाटीलला जयवंत जोशी बॅक टू द पॅव्हिलियन चेंडू शिल्लक आणि या चार चेंडूंमध्ये गरज आता 15 धावसंख्येची नवीन फलंदाज येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती जयेश जय जोशी तिसऱ्या क्रमांकावरती सध्या स्ट्राइकिंग एंडला चेंडू शिल्लक आहे चार आणि या चार चेंडूंमध्ये 15 धावसंख्येची गरज सोपान पाटील पुन्हा एकदा तयार ऑन साइडला बॅक टू दी बॉलर हा चेंडू अडवलाय आणि 9 सेकंडला क्रीज सोडली महेशला देखील माघारी परतावं लागेल रनआउटचा आणखी एक धक्का बसतोय गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली संघाला चेंडू शिल्लक आहेत ते आता एकंदरीत आपण बघितले तर 3 आणि या 3 चेंडूंमध्ये गरज 15 धावसंख्येची आता 3 आणि या 3 चेंडूंमध्ये गरज आहे ती म्हणजेच 15 धावसंख्येची समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात जयेश ऑन साइडला उचललाय संघर्ष अजूनही सुरू आहे हेच सांगत असताना संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार ठोकलाय जय जोशीने चेंडू शिल्लक 2 गरज 9 धावसंख्येची संघर्ष करणं गरजेचं आहे कारण विजयासाठी तुम्हाला मेहनत संघर्ष करावा लागेल तुमचा आजचा संघर्ष
उद्याचं सामर्थ्य तयार करतं आणि संघर्षा षटका ठोकून इथे संघर्षाचा खरा अर्थाने शंखनाद वाजवतोय फलंदाज जयेश जोशी. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक, दोन चेंडूंमध्ये नऊ धावसंख्येची गरज. बेतवडेच अगेन्स्ट जुने डोंबिवलीमध्ये हा या अखेरच्या दिवसामधला पहिला सामना रंगतदार स्थितीमध्ये तयार होतात. पुन्हा एकदा सोपान पाटील. दोन चेंडू नऊ धावसंख्येची गरज. सोपान पुन्हा एकदा तयार होतात. सोपान वरती आक्रमण तर पाहायला मिळालं. तो जयेश जोशी आहे स्ट्रायकिंग एंडला. दोन चेंडू नऊ अपील होत असताना यस इट इज आउट. लम सरळ अगदी आपण बघितलं तर हा चेंडू यस्टांचा वेध घेणारच होता, परंतु त्या मधोमध उभा होता जयेश जोशी. त्याच्या पायाला चेंडू आदळला आणि लेग बिफोर विकेट LBW आणखी एक धक्का बसतोय आणि कुठेतरी आता हा विजयाचा सुगंध दरवळतोय आणि तो सुगंध घेत असताना हा बेतवडे संघ नऊ धावसंख्येची गरज अवघ्या एक चेंडू मध्ये जुने डोंबिवली संघाला. मॅच मध्ये एक सरन इथून कुठून तरी कुठेतरी खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतात तुम्ही डोंबिवलीला, परंतु माहित आहे सोपान पाटीलला. नऊ धावसंख्येची गरज, एका चेंडूचा खेळ फक्त शिल्लक. सरळला चेंडू ऑफस्ट्रिक उघडतो, आणखी एक धक्का बसेल. विकेट अजून एक आपण बघू शकाल सोपान पाटीलच्या खात्यामध्ये ऍड होईल. सामना इथे फिनिश होतो. खूप चांगला संघर्ष केला खऱ्या अर्थानं जयवंत जोशी त्यांच्या समवेत महेश यांनी, आणि एक अखेर जयेश जोशीने एक षटका ठोकून या सामन्याला जिवंत देखील ठेवलं होतं, परंतु ते देखील माघारी परतले आणि हा सामना देखील निसटला. तो म्हणजे